विधिमंडळ अधिवेशनात गँगस्टर दाऊद इब्राहिम वरून रणकंदन सुरू आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बॉम्ब टाकलाय. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला दाऊदशी निगडीत कंपनीकडून देणगी मिळाल्याचा खळबळजनक आरोप गोटे यांनी केलाय. या प्रकरणी गोटेंनी सक्तवसुली संचालनालयाकडे तक्रार दाखल केली आहे. तत्कालीन फडणवीस सरकारनं खंडणी गोळा केल्याप्रकरणी अनिल गोटे यांनी मुंबईच्या ईडी कार्यालयात तक्रार नोंदवली आहे. याबाबत त्यांनीच माहिती दिली असून फडणवीसांची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. भारतीय जनता पक्षाचे आत्ताचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्या विरुद्ध तक्रार करायला आलेलो आहे. त्यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी RKW कम्युनिकेशन कंपनी, कन्स्ट्रक्शन कंपनी म्हणजे 93 बॉम्ब ब्लास्टचा आरोपी इकबाल मिर्ची, दाऊदचा उजवा हात, याच्या कंपनीकडनं 10 कोटी 2 वेळा घेतले, 10 कोटी रुपये. काय याच्याबद्दल मी तक्रार करायला आलो आहे. जर नवाब मलिकांना तुम्ही तिसऱ्या माणसाकडून जमीन खरेदी केली म्हणून अटक करत असाल काय, तर तुम्ही तर त्यांच्यापेक्षा मोठे आहात. आरोपी त्याचे डायरेक्टच आहे. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा उजवा हात असलेला इकबाल मिर्ची हा देशद्रोही असून 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आहे. त्याच्याशी निगडीत असलेल्या RKW डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे मालक राकेश वाधवान यांच्या बँक खात्यातून फडणवीस सरकारला 2014 ते 2015 10 कोटी रुपये देणगी मिळाली होती. राकेश वाधवान PMC बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी असून तो सध्या तुरुंगात आहे.